आरोग्याची समस्या कुठलीही असो विश्वगंधमध्ये मिळणार खात्रीशीर उपचार। पंचकर्ममध्ये वमन विरेचन बस्ती आणि आयुर्वेदिक औषधांची निर्मिती। वैद्य अतुल देशमुख, वैद्य स्मिता देशमुख। संपर्क 98 22 28 30 79। ठिकाण गंगाई मार्ग नवीन नगर रोड पाठक हॉस्पिटल समोर संगमनेर जिल्हा अहमदनगर। राहुरीमध्ये आज कोरोनानं 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर आतापर्यंत कोरोनानं तिघांचा बळी घेतलाय। मृतांमध्ये राहुरी शहर आणि सोनगाव येथील रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर आज दुपारपर्यंत राहुरी तालुक्यात 6 रुग्णांची नव्यानं नोंद झाली। यामध्ये देवळाली प्रवरा येथील राजकीय क्षेत्रातील एका कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। तर कोरोनाची मृत्यू संख्या वाढत असल्यामुळे राहुरी तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय आणि चिकित्सालय इथं BCSC सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये या सेंटरमधली सर्व तयारी ही पूर्णत्वाला झालेली आहे। सध्या 2 वॉर्ड रेडी आहेत, पेशंट अजून आलेले नाही आहेत, परंतु सरकारी यंत्रणेमधले डॉक्टर्स असतील, सिस्टर असतील, आमच्या विवेकानंद नर्सिंग होममधलंच काही स्टाफ असेल, जो पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा आया असतील, सिस्टर असतील किंवा स्वीपर असतील, यांची सगळी तयारी ही झालेली आहे। सोमवारपासून बहुधा या ठिकाणी पेशंट येऊ शकतात आणि त्यासाठी विवेकानंद नर्सिंग होम या ठिकाणी सज्ज झालेला आहे। आपल्या देवळाली शहरामध्ये आज अखेर 12 कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आलेले आहेत। सर्व रुग्ण हे आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 4 रुग्ण आपल्या इथे घरी परत आलेले आहेत। तसेच बाकीच्या सर्व लोकांचे स्वॅब घेऊन त्यांच्या अहवालही निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत। आता यापुढे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे। सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे आणि मास्क बांधणे हाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा मुख्य उपाय आहे। तसेच नागरिकांनी वेळोवेळी किंवा दर 2 तासाने आपले हात 20 सेकंदाकरता साबणाने स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा। या 2 मुख्य साधनांचा वापर करून आपण कोरोना विषाणूला आपल्यापासून व आपल्या कुटुंबापासून दूर करू शकतो, तसेच आपल्या शहरालाही यापासून प्रादुर्भाव होण्यापासून रोखू शकतो असं मी आवाहन करतो। तरी सर्व नागरिकांनी या गोष्टीचा आपल्या जीवनावर दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।